नमस्कार मित्रांनो, सातवा वेतन आयोगाचा जी आर निर्गमित झालेला आहे. के पी बक्षी यांनी जो अहवालाचा खंड एक राज्य शासनाला सादर केला होता, त्यामध्ये कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या त्यांनी, आणि शासनाने कोणकोणत्या शिफारसी स्वीकृत केल्या आणि कशा प्रकारे स्वीकृत केल्या याबद्दलचा जी आर आहे. या जी आरमध्ये महागाई भत्त्याचा उल्लेख केला आहे की महागाई भत्ता कसा दिला जाणार आहे, वेतन निश्चिती कशा प्रकारे केली जाणार आहे, किंवा पदोन्नती जर मिळाली असेल तर त्यांची वेतन निश्चिती कशी होणार आहे, आणि वेतन संरचना काय आहे याबद्दल हा सविस्तर जी आर आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ मोठा आहे तरीही शेवटपर्यंत पहा, सर्व तुम्हाला समजेल. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने 1 जानेवारी 2019 रोजी सातवा वेतन आयोगाबद्दल 3 GR निर्गमित केले होते. त्यामधील 1 GR असा आहे की राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अहवाल खंड 1 मधील वेतन श्रेण्याबाबतच्या व आनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबतचा 1 GR आहे. हा सातवा वेतन आयोगासाठी महत्त्वाचा GR आहे. के पी बक्षी यांची जी समिती होती 2017 जी स्थापन केली होती, त्यांनी जो अहवाल खंड 1 जो सादर केला शासनाला, त्यामध्ये ज्या वेतन श्रेण्या त्यांनी शिफारसीत केल्या होत्या त्यांच्या त्या शिफारसी या GR मध्ये स्वीकृत केल्या आहेत. तर पाहूया आपण कोणकोणत्या शिफारसी या ठिकाणी स्वीकृत केलेल्या आहेत. पाहिजे प्रस्तावना दिली की केंद्र शासनाच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग किंवा वेतन श्रेणी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या देण्यासाठी एक के पी बक्षी यांची समिती नेमण्यात केली होती, आणि त्यांनी ज्या शिफारसी आपल्याला 5 डिसेंबर 2018 रोजी शासनाला सादर केल्या आहेत, सदर अहवालातील शिफारसीवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते अशा प्रकारची प्रस्तावना आहे. आणि त्यांनी शासन निर्णय काय आहे, राज्य शासन वेतन सुधारणा समिती 2017 अहवालाच्या खंड 1 मधील शिफारसी संदर्भात निर्णय घेतले आहेत. समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या प्रपत्रात नमूद करण्यात आला आहे. प्रस्तुत शिफारसी स्वीकृत करण्याच्या परिणामस्वरूप ज्या प्रकरणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल. मित्र हो, ज्या शासनाला ज्या के पी बक्षी यांनी ज्या शिफारसी केल्या होत्या त्या शिफारसी या GR मध्ये स्वीकृत केलेल्या आहेत. यामध्ये आपण महत्त्वाच्या शिफारसी पाहणार आहोत. पूर्ण GR या ठिकाणी आपण पाहणार नाहीत. यानंतर GR कुठे कुठल्या संकेतस्थळावर आहे ते या ठिकाणी संकेतस्थळ दिलेलं आहे. कोणाकोणाला प्रती पाठवल्या त्याबद्दल माहिती आहे. आपण डायरेक्ट खाली जाऊन पाहता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी आणि महागाई भत्त्यासंदर्भातील शिफारसीबाबतचा निर्णय. या ठिकाणी वेतन श्रेणी आणि महागाई भत्ता याबाबतीत हा GR आहे. या ठिकाणी घरभाडे किंवा वाहन भत्त्याचा काही उल्लेख झालेला नाही. पहिलीचा आहे बा वेतन मॅट्रिक्स आधारित सुधारित वेतन श्रेण्या याबद्दलचा गोषवारा आहे बा शिफारसीचा. केंद्र शासनाने 7व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार स्वीकारलेली वेतन मॅट्रिक्स संरचनेची संकल्पना राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्याची समिती शिफारस करीत आहे. के पी बक्षी यांनी 2016 पासून सातवा वेतन किंवा वेतन मॅट्रिक्स संरचना लागू करण्याची शिफारस केली आहे, आणि ती शिफारस शासनाने स्वीकृत केलेली आहे. नंतर आहे बा असुधारित वेतन संरचनेचे विलीनीकरण. यामध्ये हा काही एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, त्यामुळे आपण हा या ठिकाणी घेत नाही आहेत. आणि हा जो 2 नंबरचा मुद्दा आहे याच्यावरती शासनाने पूर्ण विचार करण्यासाठी के पी बक्षी यांना सुचवलं आहे की अहवालाच्या खंड 2 मध्ये याचा विचार करून पुन्हा शिफारस करण्यात यावी. नंतरचा मुद्दा आहे पहा, सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशीनुसार रुपये 8,000 ते 13,500 या वेतन श्रेणीतील गट ब संवर्गास वेतन बँड PB 3 ₹15,600 ते 39,100, ग्रेड वेतन ₹5,400 ही वेतन संरचना मंजूर केली आहे. ज्या संवर्गाचे या संबंधित प्रस्ताव वेतन त्रुटी समितीच्या विचारार्थ सादर झाले नव्हते त्या संवर्गांना मात्र वेतन बँड PB 3 ₹15,600 ते 39,100, ग्रेड वेतन 5,400 या वेतन संरचना लाभ मिळू शकला नाही.
वेतन त्रुटी समितीने स्वीकारलेला दृष्टिकोन योग्य वाटत असल्यास आता समिती वेतन बँड PB3 ₹15,600 ते 39,100 ग्रेड वेतन 5,400 आणि वेतन बँड PB2 9,300 ते ग्रेड वेतन ₹5,400 या असुधारित वेतन संरचनासाठी सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये एकस्तर 20 शिफारस करत आहे. म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की या ठिकाणी ज्या PB3 आणि PB2 जे दिलेले आहेत या दोघांसाठी एकच संरचना सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये एकच संरचना या ठिकाणी स्तर ES20 शिफारस KP बक्षी यांनी केली आहे. तर शासनाने त्यावर वरील परिचित क्रमांक 4, 2, 3 प्रमाणे शिफारस स्वीकृत आहेत, म्हणजे वरील प्रमाणे स्वीकार केलेला आहे. नंतर आहे सुधारित वेतन मॅट्रिक्स. 6व्या वेतन आयोगातील विद्यमान वेतन संरचनासाठी तक्ता क्रमांक 4.1 मधील सुधारित वेतन मॅट्रिक्सची शिफारस करण्यात येत आहे. सर्व राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1/2016 पासून त्यांच्या विद्यमान वेतन संरचनांशी समकक्ष वेतन स्तर मंजूर करण्याची शिफारस करण्यात येत आहे. मात्र परिच्छेद 4.6 नमूद संवर्गाच्या बाबतीत त्या परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे वेतन स्तर मंजूर करण्याची शिफारस करण्यात आहे. म्हणजे सर्व राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून नवीन वेतन संरचना मंजूर करण्याची शिफारस अहवालात केलेली आहे आणि ती शिफारस शासनाने पूर्णपणे स्वीकृत केलेली आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर पहा इथं महिला बालविकासाचे आहे. या ठिकाणी जे दोन स्तर आहेत पहा, इथं पण PB2 आणि PB2 ग्रेड पे 4,200 आणि 4,300 यासाठी एक स्तर म्हणजे 13 नंबरचा स्तर मंजूर करण्याची शिफारस केली आहे आणि ती शिफारस स्वीकृत केलेली आहे. नंतर जलसंबंधा विभागा संदर्भात आहे. पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय या बाबतीत एक गोषवारा आहे आणि त्याबद्दल त्यांनी निवडल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभाग कृषी विद्यापीठ याबाबतीत एक शिफारस आहे आणि ती या ठिकाणी शिफारस स्वीकृत केली आहे आणि त्याला थोडाफार बदल केलेला आहे. यानंतर खाली गेल्यानंतर मंत्रालयीन टिपिक टंकलेखन संवर्गासाठी सुधारित वेतन स्तर याबाबतीत जे अहवालामध्ये सुचलं होतं याबाबतीत स्वतंत्रपणे अभ्यास करून नंतर उचित निर्णय घेण्यात येईल अशी शिफारसीवर निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ते काही आता लागू नाही आहे, त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. बा या ठिकाणी आपल्यासाठी सर्वांसाठी सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन निश्चिती. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे 1 जानेवारी 2016 सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये पुढील प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात येईल. तर आपली वेतन निश्चिती कशी करण्यात यावी याबद्दलचा या ठिकाणी मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसत आहे. बा विद्यमान वेतन संरचनेत 1 जानेवारी 2016 रोजीच्या मूळ वेतनास वेतन बँडमधील ग्रेड वेतन बँडमधील वेतन प्लस ग्रेड वेतन याला 2.57 गुणून नजीकच्या रुपयामध्ये पुन्हा किती करायचं, म्हणजे जे आपलं मूळ वेतन आहे 2016 त्याला 2.57 गुणायचं आहे आणि जर ती मधली संख्येत असेल तर ती पुढल्या 100 पुढील रुपयामध्ये पूर्णांकित, म्हणजे 100 शतकामध्ये पूर्णांकित करायची. आणि जर राऊंडिंग ऑफ केली रक्कम संबंधित राऊंडिंग ऑफ म्हणजे पूर्णांकित केली रक्कम जर संबंधित संवर्गास पदास सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये म्हणजे जो तक्ता दिलेला आहे त्यांनी मॅट्रिक्सचा त्याच्यामध्ये जर ती नसेल अनुज्ञेय वेतन स्तरामधील सेलमध्ये ज्या सेल आहे त्यामध्ये असल्यास ती रक्कम ती पकडायची, सुधारित वेतन ठरेल. आणि जर ती रक्कम वेतन स्तरामध्ये सेलमध्ये नसेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतची पुढील सेलमधील रक्कम पकडायची, म्हणजे लगतच्या पुढची संख्या पकडायची. जर आपण जर 2.57 गुणून जर आपल्या जी येणारी रक्कम आहे ती 100 गुणांकित केली आणि ती जर आपल्या त्या सेलमध्ये नसेल किंवा ज्या चार्ट आहे त्या चार्टमध्ये ज्या सेलमध्ये नसेल तर त्याच्या पुढची लगतची संख्या आपल्याला पकडायची आहे आणि त्यानुसार आपलं वेतन निश्चिती करणार आहेत. पहा ही शिफारस स्वीकृत केली आहे. तसेच जे कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मंजूर वेतन श्रेणीत वेतन घेत असतील अशा कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती त्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत अनुज्ञेय समकक्ष सुधारित वेतन स्तरामध्ये करण्यात येणार आहे. जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित वेतन सेवांतर्गत म्हणजे ज्यांनी पदोन्नती घेतलेली आहे किंवा पदवीधर घेतलेला आहे किंवा त्यांची प्रमोशन झाली आहे अशा वेतन उच्च वेतन श्रेणीमध्ये जे वेतन घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांची वेतनाची त्यांना सुधारित ज्यांना जे पदोन्नती मिळेल त्यानुसारच त्यांची सुधारित वेतन उच्च स्तरावरतीच करण्यात यावं अशा प्रकारचा
या ठिकाणी आपला शिफारस स्वीकृत केलेली आहे. नंतर आहे सुधारित वेतन मॅक्समधील वेतनवाढीचा दिनांक. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की आता 6व्या वेतन आयोगामध्ये 1 जुलै ही वेतनवाढीचा दिनांक होता, पण जानेवारीमध्ये आता 1 जानेवारी किंवा 1 जुलै असे 2 वेतनवाढीचे 2 दिनांक आहेत. कर्मचाऱ्याची त्याची नियुक्ती, पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणी वाढ या बाब विचारात घेऊन 1 जानेवारी किंवा 1 जुलै यापैकी 1 वेतनवाढीचा दिनांक अनुदेय केला आहे. म्हणजे कर्मचाऱ्याची नियुक्ती किंवा पदोन्नती झाली असेल तर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्याला त्या पदोन्नती झाल्यापासूनची पुढे त्याची वेतनवाढ दिली वेतनवाढ देण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे आणि ती स्वीकृत झालेली आहे. विशेष वेतन जे पोलीस असतात किंवा शिपाई असतात, नाईक असतात, अशा बाबतीत एक गोषवारा आहे. 50-500 रुपये मिळत होते आणि त्याला अजून 50% वाढ दिली आहे आणि ती शिफारस स्वीकृत झालेली आहे. अंशकालीन कर्मचाऱ्या वेतनामध्ये सुद्धा या ठिकाणी सुधारणा केलेली आहे. जे कर्मचाऱ्याचे वेतन दुप्पट करून ते किमान 6,000 आणि कमाल 12,000 इतके करण्यात आलेलं आहे. अंशकालीन कर्मचारी सध्याचे नियत एकत्रित दरमहा वेतन 2.5 पट करण्यात यावे व वाढीव रक्कम 2.5 पटीने वाढ दिलेली आहे. किमान 1,500 आणि कमाल 3,500 या मर्यादेत राहील अशी शिफारस केलेली आहे आणि शिफारस महत्त्वाची. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महागाई भत्ता. बऱ्याच लोकांना महागाई भत्त्याबद्दल अजून संभ्रम आहे की केंद्र शासकी महागाई भत्ता किती मिळणार आहे. तर केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 1/1/2016 लागू करण्यात आलेली महागाई भत्त्याचे दर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावेत अशी शिफारस केली आणि ही शिफारस स्वीकृत केली आहे. आणि पुन्हा त्याबद्दल एक थोडी टिप्पणी दिली की केंद्र शासनाने वेळोवेळी मंजूर केल्याप्रमाणे महागाई भत्ता कार्य तसेच सर्व निवृत्तीवेतनधारकांना मंजूर करण्यात यावा अशी शिफारस दिली. म्हणजे जो आपल्याला केंद्र शासनाला जो महागाई भत्ता सध्या सुरू आहे तोच 2019 सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे आणि तशीच शिफारस स्वीकृत केली की तसा निर्णय केलेला आहे. यानंतर शिफारसींची व्याप्ती आहे. अंमलबजावणीचा दिनांक आहे की अंमलबजावणी कधी करायची आहे. तर 1 जानेवारी 2016 ही अंमलबजावणी होणार आहे आणि 2019 आपल्याला ती वाढ मिळणार आहे. आणि जी बाकीची जी थकबाकी आहे ती आपल्या 5 टप्प्यामध्ये 3 वर्षामध्ये मिळणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी वेतन व निवृत्ती वेतन सुधारित केल्यामुळे थकबाकीची रक्कम समान हप्त्यात अदा करण्यात यावी. पण हाच मुद्दा आहे जो मी आता तुम्हाला सांगितला की आपल्याला 5 टप्प्यामध्ये 3 वर्षामध्ये मिळणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचा हा आपला GR आहे की याने आपल्याला 7वा वेतन आता लागू होणार आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि वेतन श्रेणी याबाबतीत उल्लेख केलेला आहे आणि त्याबाबतचा निर्णय आहे. तर आपल्याकडे अजूनही संभ्रम आहे की वाहन भत्ता किती राहील. गटविमाबद्दल बी भरपूर लोकांचे संभ्रम आहे, तोही आपण पुढील व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचा हा GR आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा.